परिच्छेद अ अस्पृश्यतेचा कलंक दूर करण्याचे कार्य येत्या वर्षात आपण सर्वांनी मिळून हाती घेऊन नेटाने चालवले पाहिजे त्यासाठी जे, त्या जे काही करणे आवश्यक असेल ते सर्व करण्यास सरकार तयार आहे हा सामाजिक प्रश्न असून तो सोडवण्यासाठी जनतेच्या विचारात परिवर्तन घडवून आणण्याची आवश्यकता आहे मनुष्या मनुष्यात हा उच्च आणि हा नीच असा भेद असता कामा नये आपण सर्वांनी मिळून जर नेटाने प्रयत्न केला तर आपण यातून निश्चित मार्ग काढू शकू असा मला विश्वास वाटतो त्यासाठी जेवढा खर्च करण्याची आवश्यकता असेल तेवढा करण्यास सरकार मागे पुढे पाहणार नाही एका वर्षासाठी याबाबतचा कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यास सर्वांनी पुढे यावे पक्ष पंथ व इतर सर्व प्रकारचे भेद विसरून आपण सर्व एक होऊया व या महान कार्यात सहभागी होऊया इतके इतकेकरूनही यासंबंधी एकही गुन्हा घडणारच नाही असे नाही परंतु गुन्हा घडल्यास त्याची अगदी ताबडतोब दखल घेतली जाईल व जो कोणी गुन्हेगार असे असेल त्याची अजिबात गय न करता त्याला योग्य अशी शिक्षा होईल असे वातावरण तयार झाले पाहिजे ही जबाबदारी स्वीकारण्यास सरकार तयार आहे मानसात मांसा माणुसकी वाढली पाहिजे व सर्व समान आहेत हा विचार प्रत्येक गावात गेला पाहिजे या प्रश्नाची प्रचारात्मक बाजू फार महत्त्वाची आहे व हे कार्य आमची वर्तमानपत्रे फार चांगल्या प्रकारे करू शकतील लोकशाहीत वर्तमानपत्र हे लोकजागृतीचे फार प्रभावी साधन आहे त्याचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे आपण स्पृश्यास्पृश्य हा भेद मानतो व त्यात काहीतरी धार्मिक भावना आहे असे वाटणे ही एक विकृत मनोवृत्ती मानली गेली पाहिजे ही विकृती दूर करण्याचे समाजातून हा रोग नाहीसा करण्याचे प्रभावी साधन म्हणजे प्रचार सर्व पातळ्यांवरून सतत हा प्रचार होत राहिला पाहिजे या बाबतीत सर्व समाज अगदी ढवळून निघाला पाहिजे यासाठी कमिटी नेमा अशी मी सभापतींना आत्ताच विनंती केली आहे त्यात फार मोठाल्या चर्चा किंवा वादविवाद करीत बसण्याची माझी कल्पना नाही या प्रश्नाचा सांगोपांग विचार करून तो सोडविण्यासाठी आपण कोणते प्रभावी उपाय योजू शकतो हे सुचवण्याच्या दृष्टीने या कमिटीने दहा पंधरा दिवसात आपला अहवाल सादर करावा मी उद्याच निरनिराळ्या पक्षातील लोकांची एक सभा बोलावली आहे त्या सभेत देखील या प्रश्नाचा विचार करण्यात येईल असे मी सांगू इच्छितो